नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. खासदार हेमंत पाटील यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घ्या. शीख समाजाची मागणी. खासदार हेमंत पाटील यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी शीख समाज तसेच हेमंत पाटील मित्रमंडळाने केलाय. या समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाच्या डीनला स्वच्छता गृह साफ करायला लावले होते. या प्रकरणानंतर रुग्णालयाचे डीन डॉक्टर श्याम वाकोडे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. डॉक्टर वाकोडे यांच्या तक्रारीवरून खासदार हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. शीख समाज संघटना तसेच मित्रमंडळाच्या वतीने हेमंत पाटील यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. हमारे हिंगोली के खासदार जो पहले हमारे दक्षिण नांदेड के आमदार थे, उन्होंने कभी जाति पाति का राजकारण किया नहीं है. सब जाति धर्मों को साथ में लेकर चलते हैं. हम पिछले 20-25 साल से उनके साथ काम करते हैं. जहाँ अन्याय होता है, अन्याय के खिलाफ छोटे से छोटा बच्चा भी उनको फोन लगाता है तो तुरंत वो फोन उठा के उस जगह के ऊपर में पहुंच जाते हैं. उनके ऊपर में जो खोटा गुना दाखिल किया गया है वो गुना शासन ने जल्द से जल्द वापस लेना है. ऐसी हमने यहाँ पे सम्माननीय जिलाधिकारी जी के मार्फत मुख्यमंत्री जी को निवेदन दिया है. और उनको अगर कभी पुलिस प्रशासन अरेस्ट करती है तो उनके साथ में हजारों कार्यकर्ता अपनी खुद अपने अटक देंगे वहां पे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र लाइव्ह.